सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार महेश बालदी यांनी आपटा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी घेरावाडीचे पुनर्वसन शासकीय प्रक्रियेत धीम्या गतीने काम होत असल्याची नाराजी व्यक्त केली होती के के त्या अनुषंगाने पनवेल तालुक्याचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये येत्या पंधरा दिवसात सर्व तांत्रिक अडचणी दूर करून लवकरच मंत्रालयात आमदार महेश बालदी यांच्या समवेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अंतिम मंजुरी मिळेल असा विश्वास उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी व्यक्त केला आपटा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी घेरावाडी आदिवासी वाडी गेली कित्येक वर्ष कर्नाळा पायथ्याशी वास्तव्याला आहे सुविधांपासून वंचित आहे या वाडीला आमदार महेश बालते यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या व त्यांच्या पुनर्वसनासाठी गेली दोन वर्ष सतत पाठपुरावा करत आहेत तालू या अनुषंगाने पनवेल तालुक्याचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये येत्या दिवसात सर्व तांत्रिक दूर करून लवकरच मंत्रालयात आमदार महेश वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अंतिम मंजुरी मिळेल असा विश्वास उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी व्यक्त केला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञाने घरत सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत नामदेव ठाकूर योगेश घरत वन विभागाचे अधिकारी राठोड गणपत पिरकड आणि घेरवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते